मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावरती आहेत. नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या पोलीस आणि जवानांसोबत ते दिवाळी साजरी करतील. आमदार भास्कर जाधवांना पुणे कोर्टानं दिलासा दिलाय. पुणे न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलाय. शिंदे फडणवीस सरकारनं नुकतीच भूविकास बँकेची कर्जमाफी योजना जाहीर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला, परंतु ही कर्जमाफी साफ फसवी असा दावा शरद पवार करतात. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. परतीच्या पावसानं राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचं 100% नुकसान झालंय, त्यामुळे सरसकट पंचनाम्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांच्याकडनं दिली गेली. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना कोणत्या बांधावरती गेले त्यांनी सांगावं असा टोला राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरात यांना लगावलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंनी तपास यंत्रणांवर आरोप केले. सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरती तपास यंत्रणा आपल्याला जाणीवपूर्वकरित्या त्रास देतात असा आरोप खडसेंनी केला. अलायन्स एअरनं कोल्हापूर हैदराबाद विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. अनिश्चित कालावधीसाठी विमानसेवा बंद असेल. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 3 दिवसांचा ब्रेक लागतोय. दिवाळीमुळे 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान यात्रा स्थगित झाली आहे. शेगावचे संत गजानन महाराज मंदिर आज सूर्यग्रहणातही सुरू असेल, मात्र भाविकांना जाळीतूनच दर्शन घ्यावं लागेल. भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनले. 28 ऑक्टोबरला त्यांचा शपथविधी पार पडेल. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंचं दिवाळीमध्ये वेगळं रूप पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे मातोश्रीत लहान मुलांसोबत दिवाळीनिमित्त किल्ला बांधण्यात रमून गेले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्या कुटुंबियांसोबत मूळगावी दिवाळी साजरी केली. किती बिकट परिस्थिती असली तरी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका असा संदेश त्यांनी यावेळी दिला. आमदार रोहित पवार यांनी बारामतीतल्या पिंपळी गावी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार रोहित पवार यांचा पूर्ण परिवार उपस्थित होता. अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी काल आपल्या मुलांसोबत दिवाळी साजरी केली. लक्ष्मीपूजनानंतर त्यांनी फटाके फोडण्याचा आनंदही लुटला. अमरावतीमध्ये 2 वर्षांनंतर यंदा दिवाळी जल्लोषात साजरी होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाके मोठ्या प्रमाणात फोडले गेले, त्याचं विहंगम दृश्य ललित धुळे यांनी टिपलंय. अकोल्यामध्ये प्रकाश सोहळ्याचं अनोखं विलक्षण रूप आपल्या ड्रोन कॅमेरामधनं टिपलेलं आहे विशाल टाले यांनी. लातूरची गंजगोलाई व्यापारी पेठ सुद्धा सजून गेली होती. 16 मुख्य रस्ते आणि अनेक अंतर्गत रस्त्यांनी बनलेली गोलाई व्यापार पेठेचं हे ड्रोन दृश्य कॅमेऱ्यातनं आपण पाहतोय. नागपूरमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीचं ड्रोन दृश्य टिपण्यात आलं. एबीपी माझाचे दर्शक उमेश राऊत यांनी ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली. बुलढाण्यामधल्या खामगाव शहरात दिवाळीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. खामगाव शहराचं ड्रोननं टिपलेलं दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. किल्ले रायगडावरती शिवचैतन्य सोहळा जल्लोषात पार पडला. राजदरबारामध्ये छत्रपती शिवरायांना मशालींनी मानवंदना दिली गेली आणि विधिवत आरती करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही पारंपरिक पद्धतीनं दिवाळी साजरी होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तांब्याच्या धातूचे आणि काटेरी सापडाच्या झाडाचे दिवे करून लक्ष्मीपूजन संपन्न झालं. औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक इथे आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी दिवाळी साजरी केली. सरसंघचालक मोहन भागवतांनी दिवाळीनिमित्त नागपूरचं आराध्य दैवत टेकडी गणेशाचं दर्शन घेतलं आणि गणरायाच्या चरणी देशवासियांसाठी प्रार्थनाही केली. कोरोनाच्या संकटानंतर 2 वर्षांनी मुंबईकर यंदा पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करतात. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यातल्या उरण येथील कलाप्रेमींनी रंगवल्ली करा दर्शन मार्फत रांगोळी प्रदर्शन आयोजित केलंय. सुमारे आठवडाभर हे प्रदर्शन सुरू असेल. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, सिने अभिनेते अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्या कलाकृती पाहायला मिळतात. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. कोकणात याचा फटका बसतोय. कोकणात भातशेतीचं प्रचंड नुकसान झालंय. मुंबईतल्या साकीनाका इथल्या जंगल मंगल रोड परिसरातील कचरा गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात. काचेच्या बाटलीमध्ये बॉम्ब फोडू नको असं सांगितल्यानं 3 अल्पवयीन मुलांनी गोवंडीत एका 21 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यामध्ये शिरलेल्या दरोडेखोराला पालकमंत्री दादा भुसेंनी पकडलं. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागातली घटना.
मुंबई पुणे पुणे नागपूर रेल्वे मार्गावरच्या एका बाजूची वाहतूक आता पूर्वपदावरती आली आहे. काल अमरावतीच्या मालखेडमध्ये मालगाडीचे कोणीच डबे रुळावरनं घसरून वाहतूक ठप्प होती. नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना सरसकट 50,000 मदत देण्याची मागणी केली जाते. वर्ध्याच्या आर्वीमध्ये रखडलेल्या घरकुलाच्या पैशांच्या मागणीसाठी माजी आमदार अमल काळे यांच्या नेतृत्वामध्ये धरणं आंदोलन पार पडलं. अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमधील गायत्रीनगर परिसराजवळच्या शिक्षक कॉलनीत साचलेल्या सांडपाण्यात दिवे लावून अनोखं आंदोलन करण्यात आलं. धुळे आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विश्रांतीच्या निवासस्थानाची भीषण अवस्था झाली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य. लंपी आजार लसीकरणानंतर सुद्धा थांबला नाही असं चित्र आहे. सांगली जिल्ह्यात आठवड्याभरात लसीकरण करूनही 532 जनावरांना लंपीची बाधा झाली आहे. कर्नाटकातील कचुंगल बंडे मठाचे पीठाधीश बसवलिंग स्वामी यांनी आत्महत्या केली. आपल्या राहण्याच्या खोलीत गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्यांनी 3 पानी पत्र लिहून ठेवलं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी काल रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंची भेट घेतली. रामदास आठवलेंच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. यवतमाळच्या राळेगाव शहरातील क्रांती चौकात फटाक्यांमुळे 3 दुकानं जळून खाक झाली. यामध्ये किराणा दुकानं आणि विमा कार्यालयाचा समावेश होता. अंबरनाथच्या बुवापाडा परिसरामध्ये प्लास्टिक साहित्याच्या गोडाऊन आग लागली. या आगीवर एका तासानं अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं. फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. भिवंडीत फटाक्यामुळे 2 ठिकाणी भंगार गोदामाला आग लागली. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय. सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाही. विरारमध्ये फटाक्यांच्या ठिणगीमुळे 3 ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडली. सुदैवानं 3ही घटनात जीवितहानी झालेली नाही. वसईमध्ये काल 6 ठिकाणी आग लागल्याची दुर्घटना घडली. आगीत कोणती जीवितहानी झालेली नाहीये, मात्र सामानाचं आणि घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सीतरंग चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट दिला जातोय. ब्रिटनमधल्या एका व्यक्तीनं गाडीच्या नंबर प्लेटसाठी 132 कोटी रुपये खर्च केले आहेत. F1 असं या गाडीचा नंबर आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं एक व्हिडिओ शेअर केलाय आणि आपल्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडिओमध्ये सचिननं घरी दीप प्रज्वलन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री समंता रूथ ही लवकरच आता हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. समंता अभिनीत यशोदा या बहुभाषिक चित्रपटाचा ट्रेलर 27 ऑक्टोबरला रिलीज केला जाईल आणि हा सिनेमा 11 नोव्हेंबरला देशभरात प्रदर्शित होईल. स्पॉटीफायनं दिवाळी ऑफर अंतर्गत 4 महिने मोफत प्रीमियम सबस्क्रिप्शन ऑफर केली आहे. 4 महिन्यांसाठी वापर करताना चाचणी पॅक अंतर्गत कोणतीही रक्कम खर्च करावी लागणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.